आमदाराचा विजयी जल्लोष सुरू असताना कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या. एकीकडे राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले, त्यात विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू असताना पुसद विधानसभा क्षेत्रात महागाव तालुक्यातील खामलवाडी गावाचा अल्पभूधारक युवा शेतकरी देवीदास हरी राठोड याने सततची नापिकी कर्जबाजारीपणामुळे आर्थिक तणावात येत शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विविध सहकारी सोसायटी, वडत, युनियन बँक व बचत गटाचे कर्ज होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलं असून गावात याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या झाल्याची नोंद संजय बाबूलाल राठोड या सामाजिक कार्यकर्त्याने तलाठीकडे कळविले. पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे काल त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या आठवड्याभरात पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोयाबीन लिलाव प्रक्रियेमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला केवळ 3100 रुपये भाव मिळाला म्हणून हुडी गावातील अविनाश मधुकर राठोड या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 1,75,000 शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे अहवाल शासनाकडे सादर होऊन आज 3 महिने उलटून गेले. पीक विम्याची, अतिवृष्टीची नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना जाहीर झालेली प्रोत्साहनपर रकमेची अजून मदत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्येला शासनाचे कृषीद्रोही धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला. चांगला मताधिक्याने निवडून आलेल्या आमदारांनी आता तरी प्रलंबित असलेली शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परता दाखवावी असे आवाहन मनीष जाधव यांनी केले.